गुड मॉर्निंग ऑल स्टूडेंट, आज अपन यूनिट नंबर 3 एमए पॉलिटिकल साइंस इंटरनॅशनल लॉ यामध्ये आपले 2 पॉइंट्स पूर्ण झालेले होते आणि आज आपण 2 युनिट पूर्ण झाले होते आणि आज आपण तिसऱ्या युनिटला सुरुवात करणार आहोत. यामध्ये आपल्याला चाचेगिरी, अपहरण, प्रत्यार्पण व आश्रय हे 4 गट दिलेले आहे. त्यामध्ये आपण बघूया सर्वप्रथम प्रस्तावना, अर्थ, व्याख्या व त्यांचे काही अर्थ हे बघूया. चाचेगिरी म्हणजे काय, प्रत्यार्पण म्हणजे काय, आश्रयित म्हणजे काय व अपहरण याबद्दलची माहिती आज आपण घेणार आहोत. महासमुद्रावरील चाललेला जो चोरांचा बाजार होता, महासमुद्रावरील जो चाललेला जो चोरांचा बाजार होता त्यालाच आपण एक चाचेगिरी हा नाव दिलेला आहे. त्यामुळेच आपल्याला त्यावरून त्या चाचेगिरीमध्ये महासमुद्रावरील तसेच त्यांच्यावर घडलेल्या प्रश्नांचा, त्यांच्यावर असलेला जो महत्त्वाचा प्रश्न असायचा यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचा सुद्धा भंग केलेला जातो. त्यामुळेच आपल्याला चाचेगिरी जी होती तिला आळा घालण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा अनेक परिषदा घेतलेल्या होत्या. त्यामुळे त्या परिषदांमुळे आपल्याला राजनैतिक आणि त्यावर झालेल्या उपाययोजना यावर सुद्धा अनेक उपाय सुचविल्या जात होते. त्यामुळेच त्या चाचेगिरीमुळे महासमुद्रात अनेक चोरांचे त्यामध्ये प्रकार घडून येत होते. जे चोर त्याच महासमुद्रातून जी चोरी करत होते त्यांची सुद्धा लाट खूप मोठी असायची. त्यामुळेच आपल्याला त्यामध्ये अनेक समस्या निर्माण होताना दिसतात. सामाजिक आर्थिक बाजूसुद्धा त्यांची मंदावलेली दिसून येते. त्यामुळेच त्या ठिकाणी त्यांच्या परिणामावरून अनेक निर्णय घेण्यात आलेले होते. त्या निर्णयावरून सामाजिक आर्थिक तसेच त्यांनी जे विचार सुचविले होते ते सुद्धा यामध्ये सांगण्यात आलेले होते. ते म्हणतात की नेमकी चाचेगिरी म्हणजे काय, नेमकं चाचेगिरी म्हणजे काय त्यावर अनेक शास्त्रज्ञांनी आपापले वेगवेगळे विचारसुद्धा मांडलेले होते. चाचेगिरीचा अर्थ व त्याचा जो अर्थ, महत्त्व आणि व्याख्या ह्यासुद्धा आपल्याला वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी आपापल्या पद्धतीने सांगितलेली आहे. ते म्हणतात की विटनच्या मतानुसार चाचेगिरी हा एक कुकर्म स्वरूपाचा गुन्हा आहे. चाचेगिरी हा एक कुकर्म स्वरूपाचा सुद्धा गुन्हा आहे. त्यामुळेच की जो खुल्या महासमुद्रावरील जहाजातील मालकावर व त्या जहाजातील व्यक्तींवर केला जात होता. त्यामुळेच हे गुन्हेगार कोणत्याही राज्यातर्फे अधिकृत नेमलेले नसत. ते कोणत्याही देशातून आलेले चोर म्हणजे चाचेगिरी यामध्ये आपल्याला त्यांनी त्यांच्या कोणतीही बाजू कोणताही त्यांना नेमून दिलेले अधिकार नसत. त्यानंतर ऑपेनहाइम या शास्त्रज्ञांनी सुद्धा आपल्याला सांगितले की चाचेगिरी ही अनधिकृत बलप्रयोग, चाचेगिरी ही अनधिकृत केल्या जाणारा एक बलप्रयोग जहाजावर किंवा त्यांच्यावर केलेली एक प्रक्रिया होती ज्याद्वारे तो खुला समुद्रावर सुद्धा त्यांनी व्यक्ती आणि त्यामध्ये असणारा माल यांच्याविरुद्ध जी एखादी खाजगी जागा असायची किंवा एखादी खाजगी वाहन किंवा जहाज असायचे
किंवा विद्रोही जलाशयाने घातलेला जो दरोडा किंवा केलेली त्यामध्ये लूट असायची। त्यामुळेच आपल्याला ऑपेनहाइम आणि चाचेगिरी ही अनधिकृत बालयोग प्रक्रिया किंवा अनधिकृत आणि बेकायदेशीर काही व्यक्तींना अनेक विद्रोही तसेच जहाजाने एखाद्या खाजगी जागावरून त्यांनी घातलेला जो दरोडा किंवा त्यामध्ये केलेली लूट होती त्यालाच आपण चाचेगिरी असे सुद्धा म्हणतो। त्यानंतर तिसरे शास्त्रज्ञ होते, त्यांनी सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वातून आपल्या मतातून त्यांनी व्यक्त केले की नेमकं चाचेगिरी म्हणजे काय। म्यूटच्या मतानुसार त्यांनी सुद्धा आपल्याला जहाजातील संपत्ती, जी जहाजामध्ये संपत्ती असायची ती लूटमार करणाऱ्या जे व्यक्ती करत होते त्यांच्या इराद्याने अनधिकृत आणि बेकायदेशीर काही व्यक्तींना कायद्याच्या विरोधात किंवा काही व्यक्तींनी समुद्रामध्ये किंवा जहाजावर जे केलेले आक्रमण असायचे तिलाच न्यूट यांनी चाचेगिरी असे म्हटले आहे। त्यानंतर चौथे शास्त्रज्ञ होते रुशेल। रुशेल यांच्या मतानुसार त्यांनी सांगितले की जमिनीवर कायद्यांच्या विरोधात जे काही कुकर्माप्रमाणेच किंवा खुल्या समुद्रावर घातलेला दरोडा किंवा त्या ठिकाणी केलेली लूट म्हणजे चाचेगिरी असे म्हटले आहे। अशा प्रकारे त्यांनी चाचेगिरीचा अर्थ आपल्याला त्या शास्त्रज्ञांच्या मतांवरून स्पष्ट झालेला आहे। त्यामुळेच आपल्याला चाचेगिरी म्हणजे सोप्या भाषेत त्या ठिकाणी समुद्रावरील जहाजांची बेकायदेशीर केलेली लूट म्हणजेच चाचेगिरी याचाच अर्थ सांगितलेला आहे। समुद्रामध्ये जो चाचेगिरीचा अर्थ विविध शास्त्रज्ञांनी आपापल्या मतावरून वेगवेगळ्या प्रकारे स्पष्ट केला, त्यामुळेच आपल्याला तेथील चाचेगिरी म्हणजेच त्यांनी समुद्रावरील जहाजांची बेकायदेशीर केलेली लूट याचा अर्थ सांगितलेला आहे। त्यामुळे समुद्रावरील जी चाचेगिरी ती प्रामुख्याने जी संपत्ती होती त्या संपत्तीच्या लालसेपोटी केलेली असते आणि त्यामुळेच त्या ठिकाणी त्या चाचेगिरीचा काही त्यांनी वैशिष्ट्यसुद्धा सांगितलेली होती। ती वैशिष्ट्यसुद्धा आपण इथे बघूया। त्यांनी म्हटले होते की चाचेगिरी ही नियमबाह्य केलेली कृती असते आणि आपल्याला त्यामुळेच त्या चाचेगिरीची लूटमार करणे हा त्यांचा फक्त एक हेतूच असतो आणि त्यामुळेच आपल्याला चाचेगिरी म्हणजे एक व्यक्ती किंवा जहाजावर केलेली एक कार्यवाहीसुद्धा असते। चाचेगिरी विरुद्ध जी व्यक्ती किंवा त्या ठिकाणी असलेले काही कायदे ही त्या ठिकाणी असलेल्या कायद्यावरूनच त्यांची हिंसात्मक कृतीसुद्धा आपल्याला दिसून येते। त्यामुळे त्या कृतीमुळे अनेक चाचेगिरीचेसुद्धा आपल्याला प्रकारसुद्धा दिसून येतात। त्यांचे महत्त्व, अर्थ तसेच त्यांच्या व्याख्यावरूनसुद्धा आपल्याला सामान्य तसेच आर्थिक विभागामध्ये सुद्धा त्यांची घडामोडी दिसून येते। सामान्य जनतेपासून किंवा त्यांनी जी जहाजावरील केलेली लूटमार असते याविषयीसुद्धा आपल्याला इथे माहिती आहे। त्यांनी म्हणतात की सामाजिक आर्थिक न्यायिक तसेच भाषिक त्या ठिकाणी केलेली एक सामाजिक घडामोडीबद्दल त्यांनी एक चाचेगिरी विरुद्ध केलेली एक घडामोडी असते। त्यामुळे चाचेगिरी ही महासमुद्रामध्येच घडत असते। चाचेगिरी ही एक
फक्त महासमुद्रामध्येच घडत असते आणि त्यामुळे चाचेगिरी ही खाजगी जहाजाद्वारेच केली जाते। चाचेगिरी ही एक फक्त खाजगी जहाजाद्वारेच केली जाते आणि त्यामुळेच आपल्याला चाचेगिरी विरुद्ध ज्या कोणत्याही राज्याचा सुद्धा सहयोग सुद्धा यामध्ये नसतो, कारण की सामान्य जनता ही किंवा जी चाचेगिरी सुरू असते त्यामध्ये त्या व्यक्तींना कोणत्याच प्रकारचा न्याय किंवा अधिकार दिलेला नसतो, कारण की चाचेगिरीला ज्या समुद्रावरून ये जा करत असतात किंवा संशयित जे जहाज असतात तिथेच आपल्याला त्या चाचेगिरीविरुद्ध अनेक जहाजसुद्धा समजले जातात। सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला जहाज एखाद्या प्रवाशांनी सुद्धा जर त्या जहाजाच्या विरुद्ध जर उठाव केला तर त्याचे सुद्धा प्रश्न आपल्याला उद्भवत असतात। त्यानंतर त्यांनी म्हटले की समुद्रावरील चाचेगिरीला जी आळा घालण्यासाठी उपाययोजना घातलेली होती ती सुद्धा उपाययोजना आपल्याला सांगितलेली आहे। सामाजिक उपाययोजना सांगताना त्यांनी म्हणतात की चाचेगिरी म्हणजेच खुल्या समुद्राद्वारे किंवा खाजगी जहाजाद्वारे केला जाणारा एक उपद्रव असतो आणि त्यामुळेच आपल्याला त्यावर उपाय करणेसुद्धा आवश्यक असते। त्यामध्ये अनेक अंमलबजावणी करून अनेक राष्ट्रांना एकत्र आणण्याचे सुद्धा कार्य करीत असतात व त्या ठिकाणी आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजनांचा विचार केला जातो। त्यामध्येच त्यांनी चाचेगिरी विरुद्ध जी एक उपाययोजना दिलेली होती ती सर्व राष्ट्रांना जी चाचेगिरी विरुद्ध सर्व राष्ट्रांना संयुक्त त्यांची फळी उभारणे, ते म्हणतात की चाचेगिरी विरुद्ध सर्व राष्ट्रांना संयुक्त करून त्यांची फळी उभारणे। त्यानंतर चाचेगिरी विरुद्धचा जो लढा होता तो लढा सुद्धा हा कर्तव्य समजून त्यांनी लढायचे, त्यामुळे तेथील जी अवस्था होती ती सुद्धा आपल्याला बघायला मिळते, कारण की चाचेगिरी करणाऱ्या व्यक्तींवर सुद्धा जी कठोर कारवाई केली जात असे त्यावरून त्यांना त्यांचा अधिकार व कार्यानुसार त्यांना दंडसुद्धा दिला जात होता। त्यामुळे चाचेगिरी करणाऱ्या ज्या व्यक्तींची जी संपत्ती होती किंवा त्यांच्याकडे जी इस्टेट असायची ती सुद्धा जप्त करण्याचा अधिकार मिळालेला होता। आंतरराष्ट्रीय संघटनेने सुद्धा आपल्याला न्यायालयाद्वारे त्या ठिकाणी पुढाकार घेऊन आपली तेथील संपत्ती जी होती ती जप्त करण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार मिळालेला होता व आंतरराष्ट्रीय संघटनेने जब पुढाकार घेऊन लष्करी कार्यवाही करणे हे सुद्धा आपल्याला अधिकार दिलेले होते। त्यानंतर आंतरराष्ट्रीय संघटनेने जे पुढाकार घेऊन चाचेगिरी विरुद्ध जो लढा जो त्यांना शिक्षादंड करायचा तो सुद्धा आपल्याला अधिकार असायचा। त्या ठिकाणी डाकूंना जे कायदे दिलेले होते डाकूंच्या कायद्यानुसार न्यायालयाद्वारे तिथे एखादा मुकदमा चालवून त्यांना शिक्षा देण्याचा अधिकारसुद्धा दिलेला होता। अशा प्रकारे चाचेगिरी विरुद्धसुद्धा आपल्याला उपाययोजना दिलेल्या होत्या। त्यानंतर ते म्हणतात की त्यांचे मूल्यमापन चाचेगिरी विरुद्धचे मूल्यमापन ते म्हणतात की वरील जो आपण प्रस्तावना अर्थ तसेच त्यांच्या वेगवेगळ्या व्याख्या बघितलो होतो त्यावरून सुद्धा आपल्याला त्यांच्या मूल्यमापन करता येतो, कारण की वरील विवेचनावरून असे लक्षात येते की त्यांनी चाचेगिरी हे याविरुद्ध जाणून त्यांचा अभ्यास करून त्यामध्ये लुटारूंचा मुख्य एक उद्देश हा संपत्ती मिळवण्यासाठी असतो व त्यांना जी आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जे त्यांनी नियम ठरविले होते त्यांचे सुद्धा त्यांनी उल्लंघन
करीत होते, त्यामुळेच अनैतिक व अत्याचारी अशा वेगवेगळ्या अधिकारांचा त्यांनी एक पाठलाग करत असत। कारण की त्यामुळेच राजनैतिक, सामाजिक, आर्थिक विभागामध्ये सुद्धा आपल्याला ह्या चाचेगिरी विरुद्ध माहिती सांगितलेली होती व त्याचे अधिकार सुद्धा दिलेले होते। आरोपीला परदेशात पाठवण्याची कृती कशी आहे? जे आरोपी होते त्यांना सुद्धा परगावी परदेशात पाठवण्याची कृती कशी आहे त्याबद्दल सुद्धा आपल्याला सांगितलेले होते। प्रत्येक राज्याचे अधिकार कायदे हे वेगवेगळ्या नियमांनुसारच असतात। प्रत्येक राज्याचे कायदे हे व नियम हे वेगवेगळे असतात, त्यामुळे त्या राज्याअंतर्गत येणाऱ्या किंवा नियंत्रक कृतीसुद्धा त्यांच्या नियंत्रित असतात। आणि त्यामुळेच राज्याचा जे सत्तेला न जुमानता त्यांनी एखाद्या व्यक्ती किंवा त्यांची हिंसा जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्या गटामध्ये विभागली जात होती तेव्हासुद्धा त्या राज्याचे कामसुद्धा वेगळे असायचे। परंतु जेव्हा आपल्याला त्या चाचेगिरीमध्ये जी शिक्षा करणे सुद्धा त्यांना वेगवेगळ्या प्रकारे असायचे, कारण की लुटारूंचा खूप मोठा मंडळ असायचा, त्यामुळेच त्या कृतींचा सुद्धा त्यांनी अवलंब करत नसेल व आपले पडून त्या ठिकाणाहून पडून आलेल्या अपराध्याला सुद्धा पकडण्याची जबाबदारी ही संबंधित राज्याची असायची। त्यामुळे त्यांना पकडल्यानंतर ज्या राज्यामध्ये त्या आरोपीला घेऊन जायचे किंवा त्यांना दंड द्यायचे त्यावेळीसुद्धा आपल्याला संबंधित राज्याचा त्यांना स्वाधीन केल्या जात होते आणि त्यामुळे त्यांची जबाबदारीसुद्धाही राज्याने ठरविलेलीच असते। राज्याने जेव्हा आरोपीला स्वदेशात पाठविण्याच्या कृतीला प्रात्यक्षिक कृतीसुद्धा म्हटलेली आहे। त्यांनी म्हणतात की प्रत्यार्पण म्हणजे नेमकं काय, त्याचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी आपल्याला विविध व्याख्या आढळल्या व त्यांच्या त्या व्याख्यानुसार आपल्याला माहितीसुद्धा मिळाली। ते म्हणतात की प्रत्यार्पणाचा अर्थ किंवा व्याख्या नेमकं काय, प्रत्यार्पणाचा अर्थ व व्याख्या। प्रत्यार्पणाचा अर्थ स्पष्ट करताना अनेक विचारवंतांनी आपापल्या मतानुसार आपापल्या व्याख्या मांडलेल्या आहेत, त्यामुळे ओपेनहाइम या शास्त्रज्ञांनी आपली व्याख्या मांडलेली आहे। ते म्हणतात की आपल्या देशामध्ये गुन्हा करून त्याचे विरुद्ध होणाऱ्या शिक्षेला वाचवण्याकरता दुसऱ्या देशात पडून जाणाऱ्या गुन्हेगाराला आपण पहिल्या देशाच्या विनंतीवरून त्यांना गुन्हेगारास पकडून दिला व त्यांनी केलेल्या गुन्ह्यांवरून त्यांना त्या देशाचे स्वाधीन केले जात असे, त्यालाच आपण हे प्रत्यार्पण असे सुद्धा म्हणतो। त्यानंतर दुसरे शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी सुद्धा आपल्याला माहिती सांगितलेली आहे। ते म्हणतात की सामाजिक आर्थिक तसेच नैतिक या पहिल्या राज्याच्या प्रार्थनेनुसार दुसऱ्या राज्यातून पडून गेलेल्या अपराध्याला त्याच गुन्ह्याच्या शिक्षेसाठी दुसऱ्या राज्याने अपराध्याला पकडून त्याला त्याच ठिकाणी आणणे व त्या देशाचे स्वाधीन करणे ह्या कृतीला सुद्धा आपण प्रत्यार्पण असे म्हणतो। त्यानंतर स्टॉक या शास्त्रज्ञांनी सुद्धा आपल्याला व्याख्या सांगितलेली आहे। प्रत्यार्पण म्हणजे एक राज्य दुसऱ्या राज्याशी त्याच्या विनंतीवरून त्या अपराध्याला आपल्या देशात आणणे व त्याला त्या गुन्ह्याबद्दल त्याचा खटला भरणे व त्या गुन्ह्याला त्याला ठरवून दिलेला
जो गुन्हा असतो त्या गुन्हेगाराबद्दल त्याची शिक्षा प्राप्त झालेली असतो त्याला आपण प्रत्यार्पण असे सुद्धा म्हणतो. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.